आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू पुरस्कार विजेत्यांचा झाला यथोचित सत्कार. ग्रामपंचायतीनं केला यथोचित गौरव. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीकडील कर्मचारी संदीप रावसाहेब हलुडे यांचा शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल टाकळी ग्रामपंचायतीमार्फत यथोचित सत्कार करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी या ठिकाणी कार्यरत असणारे आणि सध्या आकीवाट येथे काम करत असलेले संदीप यांची जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या शाहू पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हा परिषदेमार्फत नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी यांना प्राप्त झाले आहे. संदीप हलुंडे यांनी आरोग्य खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या आणि विविध योजना सक्षमरित्या त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या आकीवाट गावामध्ये राबवल्या आहेत. त्यांचा जिल्हा परिषदेमार्फत सखोल अभ्यास करून संदीप यांची शाहू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ ऐनापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वंदना माळगे, उपसरपंच रणजित सिंह पाटील, सदस्य कासिम मुल्ला, अनिल पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. महानकारी न्यूज साठी टाकळीहून संजीव गायकवाड. संदीप रावसाहेब हलुंडे प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी अंतर्गत उपकेंद्र आकीवाटमध्ये कार्यरत आहे. मी गेली 1.5 वर्ष ते कार्यरत असून मला जिल्हा परिषदमार्फत सन 2018 शाहू पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिलेल्या उद्दिष्टपूर्तीनुसार तसेच भागामध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमानुसार त्यामध्ये त्यामध्ये पंतप्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व वंदना योजना तसेच RCH अशी उल्लेखनीय कामे केल्याबद्दल तसेच शाळेच्या मुलांची HB तपासणी अशी नाविन्यपूर्ण कामे केल्याबद्दल हा पुरस्कार मला देण्यात आला.